31 जुलै 2022 ते 9 नोव्हेंबर 2022 हा काळ शिवसेनेच्या इतिहासात कायम स्मरणात राहणार आहे. कारण 31 जुलैला शिवसेनेची मुलुक मैदानी तोफ अशी ओळख असणाऱ्या संजय राऊतांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. तर जवळपास 100 दिवसांनी म्हणजेच 9 नोव्हेंबरच्या रात्री संजय राऊतांना विशेष न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली होती. पण याच काळात जेव्हा संजय राऊत तुरुंगात होते तेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेनं काय कमावलं आणि काय गमावलं ते समजून घेऊयात 5 मुद्द्यांच्या आधारे. नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत. पहिला मुद्दा म्हणजे शिवसेनेतली फूट. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर 20 जूनच्या रात्री शिवसेनेतले ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन मविया सरकारमधले शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री एकनाथ शिंदेंनी ऐतिहासिक असं बंड पुकारलं. त्यानंतर शिवसेनेत फूट पडली, ठाकरे आणि शिंदे गट बनले. आता शिंदे गटाकडे 40 आमदार आणि 12 खासदारांचा पाठबळ आहे. तर तिकडे ठाकरेंकडून राज्यभरात सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आलंय आणि तळागाळातील शिवसैनिकांचं किती पाठबळ आहे हे दाखवण्यात येत आहे. दुसरा मुद्दा म्हणजे शिवसेनेचं नाव. संजय राऊतांना अटक झाली त्याआधी बंडखोरांसोबत चर्चेसाठी राऊत प्रयत्न करत होते. पण राऊत तुरुंगात गेल्यानंतर शिवसेनेचं नावच बदललं गेलं आणि आता शिवसेना हे नाव दोन्ही गटांना वापरता येणार नाही असं केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव मिळालं तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं. तर तिसरा मुद्दा म्हणजे शिवसेनेचं चिन्ह. बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगानं गोठवलं. अंधेरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटानं धनुष्यबाण चिन्हावर दावा करत सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगात धाव घेतली. त्यानंतर निवडणूक आयोगानं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आणि ठाकरे गटाला मशाल तर शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिलं. चौथा मुद्दा म्हणजे पहिला आमदार. एकीकडे उद्धव ठाकरेंच्या गटानं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गमावलं असलं तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पहिल्या आमदार यात 100 दिवसात निवडून आल्या. अंधेरी पूर्वमधील ऋतुजा लटके यांनी निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं आणि त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पहिल्या अधिकृत आमदार बनल्या. पाचवा मुद्दा म्हणजे सुषमा अंधारेंसारखं बोलकं नेतृत्व. शिवसेनेचं दमदार असं केंद्र सरकारला धारेवर धरणारं नेतृत्व म्हणजे संजय राऊत. पण राऊतांच्या गैरहजेरीत शिवसेनेच्या विरोधकांवर ढागल्या जाणाऱ्या तोफेचा आवाज बनल्या त्या म्हणजे सुषमा अंधारे. राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या जवळच्या अशी त्यांची ओळख. टीकाकार सुषमा अंधारेंनी थेट उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील पक्षात प्रवेश केला आणि बंडखोर शिंदे गटाला आपल्या आक्रमक आणि खास वक्तृत्व शैलीतून घेरायला सुरुवात केली. याचवेळी सुषमा अंधारेंना गुलाबराव पाटलांकडून 3 महिन्यांचं बाळ नटी असा आक्षेपार्ह उल्लेख करून डिवचण्यातही आलं. तरी सुषमा अंधारेंनी वारंवार बंडखोरांकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देऊन सळो की पळो करून सोडलं हेही नक्की. त्यामुळे संजय राऊत तुरुंगात असताना शिवसेनेचं नाव चिन्ह हे जरी शिवसेनेनं गमावलं असलं तरी पहिला अधिकृत आमदार आणि सुषमा अंधारेंसारखं नेतृत्व हे शिवसेनेनं कमावलं हे नक्की. तरी आता राऊतांच्या सुटकेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 10 हत्तींचं बळ मिळालं असलं तरी ज्या ताकदीनं संजय राऊत ईडी कोठडीत जाण्यापूर्वी बोलत होते त्याच ताकदीनं आता पुन्हा बोलणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. तरी याविषयी आपल्याला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.